नमस्कार मित्रांनो, आपलं स्टडी सर्कलवर हार्दिक स्वागत करत आहे. नवीन काही अपडेट आलं तर आपण तुमच्यासाठी घेऊन असतो. आजचं जे अपडेट आहे ते एमपीएससी मार्फत आलेलं आहे. 31 ऑक्टोबरचे अपडेट आहे. महाराष्ट्र घटक सेवा मुख्य परीक्षेचं हे अपडेट आलेलं आहे. ज्यांना आतापर्यंत फॉर्म भरला नसेल मुख्य परीक्षेचा, त्यांच्यासाठी चांगली बाब आहे मित्रांनो. बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे जे टायपिंग सर्टिफिकेट वगैरेचा प्रॉब्लेम होता, त्याला अखेर जी आहे मुदत वाढ मिळालेली आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये. जाहिरात क्रमांक 111/2023 13 ऑक्टोबर 2023 अन्वय प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र घटक सेवा मुख्य परीक्षा 2023 च्या जाहिराती अनुसरून अर्ज सादर करण्याच्या दिना प्रशासकीय कारणास्तव खालील प्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे. तर प्रशासकीय कारण दिलेलं आहे. विविध पद्धतीने अर्ज सादर करून ऑनलाईन शुल्क भरण्याची कारवाई आता 3 नोव्हेंबर पर्यंत होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जे आता 3 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरायचे झाल्यास स्टेट बँकेमध्ये तुम्हाला 6 नोव्हेंबर पर्यंत जे आहे पेमेंट करायचं आहे. जर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं नसेल, ऑफलाईन करायचं असेल, तर मग तुम्हाला स्टेट बँकेमध्ये चलान भरावी लागेल. तर त्याची तारीख 6 आहे. ऑनलाईन पेमेंटची तारीख जी आहे 3 नोव्हेंबर आहे. लास्ट तारीख जी ऑनलाईन शुल्क भरण्याची ती 3 नोव्हेंबर आहे. 13 ऑक्टोबर 2023 मधील जे प्रसिद्ध केलेलं जे की परिपत्रक आहे, जाहिरात आहे, त्याच्यामधल्या बाकी अटी आणि शर्तीमध्ये कुठलाही बदल नाही असं म्हणण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, हेच अपडेट होतं. तरी या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा. धन्यवाद.